घटनेच्या नव्या प्रतींमध्ये उद्देशिकेतनं मोदी सरकारनं सेक्युलर आणि सोशलिस्ट हे दोन शब्द वगळल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी केलाय. काँग्रेसनं सुद्धा याच मुद्द्यावरनं आक्षेप घेतलाय. या उद्देशिकेचे फोटोसुद्धा विरोधकांनी ट्विट केलेत. मुळात घटनेतील उद्देशिकेमध्ये पहिल्या ओळीत भारताचं वर्णन हे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाहीवादी असं करण्यात आलंय. मात्र तृणमूलच्या दाव्यानुसार धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्द वगळण्यात आले आहेत. यावरती आता केंद्र सरकार स्पष्टीकरण काय देणार हे पाहावं लागेल. आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत. प्रशांत, या सर्व नेत्यांचा नेमका आक्षेप काय आहे, काय घडलंय? काल जेव्हा जुन्या संसदेतून नव्या संसदेत प्रवेश होत होता तेव्हा अनेक खासदारांना संविधानाची प्रत देण्यात आलेली होती आणि त्या प्रतीमध्ये हे शब्द नसल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसनं आणि तृणमूलच्या खासदारांनी केलेला आहे. मुळामध्ये मूळ घटनेमध्ये हे शब्द नव्हते. नंतर जेव्हा घटनादुरुस्ती झालेली होती तेव्हा हे शब्द त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले होते, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. पण ते शब्द आत्ताच्या या प्रतीमध्ये जी खासदारांना देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये नाहीये. त्यातही इंग्लिश आणि हिंदी अशा दोन प्रती होत्या. एका प्रतीमध्ये शब्द आहेत असा दावा केला जातोय, दुसऱ्या प्रतीमध्ये त्या का नाही आहेत याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. या सगळ्या संदर्भात काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का सरकारच्या वतीनं? अद्याप तरी ते स्पष्टीकरण आलेलं नाहीये. पण घटनेसारख्या इतक्या महत्वाच्या डॉक्युमेंटमध्ये अशा पद्धतीचा बदल जो आहे तो होऊ शकत नाही. त्यातला शब्द न शब्द जो आहे तो, म्हणजे घटनेत थोडा जरी बदल करायचा झाला तरी ती घटना दुरुस्ती असते आणि त्या अर्थानं त्या घटनेचं पावित्र्य भंग होणं आणि मनमानी पद्धतीने त्याच्यामध्ये शब्द नसणे ही गंभीर घटना आहे. आपल्याला बघावं लागेल की सरकार त्याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण काय येत आहे. कारण मी जसं म्हटलं की मूळ घटनेमध्ये हे शब्द नव्हते, ते नंतर ऍड झालेले होते. अर्थात जेव्हा घटना म्हणजे घटना बदलत राहत असते त्याच्यामध्ये अनेक दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि त्यानुसारच ती सादर केली जाते. त्यामुळे सरकारचं या सगळ्या संदर्भातलं स्पष्टीकरण नेमकं काय येतंय ते बघावं लागेल. धन्यवाद प्रशांत, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.